एक महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईमध्ये येतात। मुंबईमध्ये ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा मुंबई दौरा होतोय, त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पंतप्रधानांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे। आतापासूनच ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे मोठमोठे होर्डिंग्स लावले गेलेत। मातोश्रीच्या दारातही पंतप्रधान मोदींचे भव्य होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या अनुषंगाने मुंबईतल्या ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, मोठमोठे होर्डिंग्स लावले गेलेले आहेत। सुस्मिता, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? खरं तर कलानगरमध्येच मोदींचं आगमन जय्यत पद्धतीनं होणार आहे आणि या कलानगरमध्ये मातोश्रीच्या अगदी समोर ज्या पद्धतीचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होर्डिंग आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याच परिसरात राहतात आणि ज्या पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कटआउट आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं कटआउट आहे। पंतप्रधानांची ही भेट अनेक अर्थानं महत्त्वाची आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळतं। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या लक्षात घेता आणि सगळं वातावरण जे आहे ते बदललेलं आहे, त्यामुळेच कलानगर जंक्शनवरती आपण ही जय्यत तयारी झाल्याचं पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांच्या हिताचे, मुंबईकरांसाठीचे अनेक प्रकल्प हे मंजूर होणार आहे, त्यासाठीची लोकार्पण सोहळा जो आहे तो 19 तारखेला होणार आहे। मुंबईकरांना काँक्रीटचे रस्ते मिळणार आहेत, मेट्रोच्या कामाचं उद्घाटन होणार आहे आणि अनेक रुग्णालयंसुद्धा मोदी स्वतः उपस्थित राहून त्यांचं लोकार्पण करणार आहे। त्यामुळे या सगळ्या कामांचा मुख्य उद्देश म्हणजे लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहे आणि त्यावेळेला फडणवीस आणि शिंदे बरोबर अतिशय जय्यत अशी ही तयारी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी म्हणून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। सुस्मिता, धन्यवाद, माहिती दिली त्याबद्दल। पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्री